असं आहे, कमीत कमी लोकांना शपथ या शब्दावरचा विश्वास संपेल असं करण्याची आवश्यकताच नाही. आपण जेव्हा एखाद्या पक्षाच्या सोबत चर्चा करतो तेव्हा ती गुप्तपणे कधीच होत नाही. अशा बाबतीमध्ये एखादं पद द्यायचं असेल या संदर्भामध्ये एकत्रितपणे भाष्य केलं जातं. जेव्हा आमचं एकत्रित भाष्य झालं तेव्हा मुख्यमंत्री पदाबाबतीत कोणतीही घोषणा झाली नव्हती. बाकी पदांच्या बाबतीमध्ये समसमान हा विषय झाला होता. आजही ती पत्रकार परिषद युट्यूबवर आहे, तिथं कुठं मुख्यमंत्री पदाबद्दल सांगितलं. आणि जेव्हा अमित भाई एकदा नव्हे दहादा सांगताय आणि ती सोडून द्या, जाहीर सभा झाल्या होत्या ना, जाहीर सभेत विश्वगौरव देशनायक युगपुरुष आमचे नरेंद्र मोदीजी हे नेहमी देवेंद्रजीचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणायचे. मग प्रश्न कुठं आला? जाहीरपणे हजारो लाखोच्या सभेत अमित भाई, लाखोच्या सभेत नरेंद्र भाई जेव्हा देवेंद्रजीचा मुख्यमंत्री म्हणून म्हणत होते, मग तेव्हा तुम्ही सभेत उभं राहून काय नाही म्हणाला की अपघात ठरलाय? जाहीरपणे तुम्ही तुमच्या भाषणातही कधी उल्लेख केला नाही. आपण वाट पाहत होता की उद्या जर भारतीय जनता पार्टीचं स्पष्ट बहुमत नसेल तेव्हा धोका देण्यासाठी अशा अशा वाक्याची पेरणी करायची. आणि तसेच वाक्याची पेरणी तुम्ही केली. जेव्हा 24 ऑक्टोबर 2019 रोजी निकाल यायला सुरुवात झाली आणि भारतीय जनता पार्टी 104, 105, 106 मध्ये साधारणतः आघाडीवर दिसायला लागली आणि तुम्हाला असं तेव्हा लक्षात आलं की जर मी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेलो तर काहीही झालं तरी भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. सारे अपक्ष जरी भारतीय जनता पार्टीसोबत गेले तरी भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. तेव्हा मात्र तुमची कपोकल्पित विधानाची सुरुवात झाली. बरोबर 4 वाजता जेव्हा निकाल आता अतिशय स्पष्टपणे कौल देत होते तेव्हा तुम्ही 4 वाजता पत्रकार परिषद घेतली. तुम्ही ती पत्रकार परिषद 11 वाजता घेतली नाही, 12 वाजता घेतली नाही, बरोबर 4 वाजता जेव्हा हे लक्षात आलं की आता कोणताही कौल बदलला जाऊ शकत नाही आणि तेव्हा तुम्ही बरोबर अमित भाईचा दाखला दिला. 2.5 वर्ष सांगितलं आहे आणि त्या पद्धतीने मग पुढे तुमचा प्रवास हा जनादेशाच्या उमानाकडे सुरू झाला. नाही, निवडणुका होईल नाही एवढी घाई काय. याच्या अगोदरही असं अनेकदा झालं होतं की जेव्हा एखाद्या राज्यामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते. आता आपल्या इकडे कोर्टानी नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायतीच्या निर्णय घ्यायच्या आहेत, त्या घेतल्यात का? राहिल्या आहेत. पण त्यातून काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत असताना असं भाष्य करत निवडणुका म्हणजे आमच्यासाठी सर्वोपरी आहे, सत्ता म्हणजे आमच्यासाठी सर्वोपरी आहे, शांती